आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलमध्ये चित्रकला वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस वितरण. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कागल येथे संपन्न झाला. कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलनात आयोजित कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूरचे विभागीय सचिव TL मोळे हे उपस्थित होते. या प्रसंगी श्रीमंत सौ नवोदिता घाटगे, अजित सिंह घाटगे, अमर सिंह घोरपडे यांनी विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना TL मोळे म्हणाले, सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाच्या बाहेर जाऊन शिक्षण घेण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे म्हणाल्या, राजेसाहेबांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना नेहमीच प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांनी जिद्दीने सराव करावा, शाळेच्या नावलौकिक वाढवावे हेच खरे राजेसाहेबांना अभिवादन ठरेल असे मत व्यक्त केले. या बक्षीस वितरण प्रसंगी चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्राचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, संचालक बाबूराव पाटील, बॉबी उर्फ यशवंत माने, सचिव मखदूम भूपाल पाटील, भिकाजी रेळेकर, युवराज पसारे, कर्नल दिलीप सिंह मंडलिक, अण्णासो कुंभार तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक SD खोत यांनी केलं. सूत्रसंचालन MJ कांबळे व SS पोवार यांनी केलं. तर आभार SB सासमिले यांनी मानलं. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील बंदूरकर.